विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रो प्रोसेसरचा शॉर्टमध्ये स्टडी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा डिजिटल आय सी असतो, इंटिग्रेटेड सर्किट. इंटेलने याला इन्व्हेंट केलं आहे 1977. याला टोटल 40 पिन असतात, ठीक आहे. डीप आय सी आपण म्हणून याला ओळखलं जातं. 8 बिट जनरल पर्पज प्रोसेसर असतो हा. बिट बायनरी डिजिट. विद्यार्थी मित्रांनो, बिट आपणास माहीत असेल की 0 आणि 1 बरोबर हे बायनरी डिजिट असतात. त्यानंतर 4 बिटला विद्यार्थी मित्रांनो आपण निबल म्हणतो. 8 बिटच्या कॉम्बिनेशनला आपण त्याला बाईट म्हणतो. 16 बिटच्या कॉम्बिनेशनला आपण त्याला वर्ड म्हणतो. आणि 30 बिटच्या कॉम्बिनेशनला त्याला आपण लॉंग वर्ड म्हणतो. अप टू 256 इन्स्ट्रक्शन स्टोअर करू शकतो आपण याच्यात. 2:16 बरोबर 256 युजेस 246 बिट पॅटर्न टू फॉर्म इट्स इन्स्ट्रक्शन सेट. तसंच क्लॉक स्पीड किती असतो विद्यार्थी मित्रांनो? 5 MHz. सप्लाय व्होल्टेज काय विद्यार्थी मित्रांनो? याचा 8085चा 5 व्होल्ट DC. त्यानंतर यामध्ये आपण 3 बस बघणार आहोत. कोणते? पहिले आहे ॲड्रेस बस. ॲड्रेस बस ही युनिडिरेक्शनल असते. त्याची विड्थ किती? 16 बिट. पिन्स नंबर काय विद्यार्थी मित्रांनो ॲड्रेस बसचे? A0 to A15 हा पिन नंबर आहे ॲड्रेस बसचा. तसेच डेटा बस ही बाय डिरेक्शनल आहे. 8 बिट तिची विड्थ झाली. आणि याचे पिन्स कोणते विद्यार्थी मित्रांनो? D0 to D7. सेम वे कंट्रोल बस ही युनिडिरेक्शनल आहे. विड्थ किती? 8 बिट. आणि पिन्स कोणकोणते विद्यार्थी मित्रांनो? RD, त्यानंतर रीड राईट WR, तसेच S0 आणि S1. स्पीड डिपेंड्स अपॉन दी ॲड्रेस बस विड्थ हे लक्षात ठेवा. 8085 हॅज अ 6 जनरल पर्पज रजिस्टर टू स्टोअर 8 बिट डेटा ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन. नो इनबिल्ट मेमरी अँड इनपुट आउटपुट डिव्हायसेस. 64K मेमरी असते लक्षात ठेवा. 8085 हॅव दी 7 मशीन सायकल्स. कोणकोणत्या? आउटपुट कोड फेच, त्यानंतर मेमरी रीड, त्यानंतर मेमरी राईट, त्यानंतर इनपुट आउटपुट रीड, त्यानंतर इनपुट आउटपुट राईट, त्यानंतर इंटरप्ट नॉलेज, त्यानंतर बस आयडल. ह्या टोटल 7 मशीन सायकल असतात. 2 प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो इंटरप्ट असतात. एक तर हार्डवर्ड इंटरप्ट असतो आणि दुसरा काय असतो की सॉफ्टवेअर इंटरप्ट असतो, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण पिन बघणार आहोत वेगवेगळ्या. फर्स्ट पिन इज विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव एक्स पिन आहे. त्याचं फंक्शन काय विद्यार्थी मित्रांनो? धिस पिन यूज्ड फॉर प्रोव्हायडिंग दी क्लॉक फ्रिक्वेन्सी टू दी मायक्रो प्रोसेसर. सेकंड पिन विद्यार्थी मित्रांनो X2. 6 MHz फ्रिक्वेन्सी इज अप्लाइड. RST रिसेट आउट. इट इंडिकेट CPU इज बिंग रिसेट, यूज टू रिसेट ऑल दी कनेक्टेड डिव्हायसेस वेन मायक्रो प्रोसेसर इज रिसेट. त्यानंतर चौथी पिन विद्यार्थी मित्र SOD. सिरियल इनपुट डेटा लाईन अँड सिरियल आउटपुट डेटा लाईन. त्यानंतर 5वी पिन विद्यार्थी मित्रांनो SID. धीस पिन्स आर यूज टू सिरियल डेटा कम्युनिकेशन. त्यानंतर 6, 7, 8, 9 आणि 10 विद्यार्थी मित्रांनो धीस पिन्स आर यूज फॉर इंटरप्ट सिग्नल एज जनरली अँड एक्सटर्नल डिव्हायसेस आर कनेक्टेड हिअर विच रिक्वेस्ट दी मायक्रो प्रोसेसर टू परफॉर्म द पर्टिक्युलर टास्क बरोबर. देर आर दी 5 पिन्स फॉर दी हार्डवेअर इंटरप्ट बरोबर. किती पिन आहे? ट्रॅप झालं. RST 7.5, RST 6.5, RST 5.5 आणि INTR. विद्यार्थी मित्रांनो ह्या 5 हार्डवेअर इंटरप्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 11वी पिन आहे विद्यार्थी मित्रांनो INTA. इट इज यूज टू एक्नॉलेजमेंट मायक्रो प्रोसेसर सेंड्स एक्नॉलेजमेंट टू दी एक्सटर्नल डिव्हायसेस. त्यानंतर 12 ते 19 ज्या पिन आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कशाने डिनोट करतो आपण? AD0 to AD7. दीज आर दी मल्टिप्लेक्स्ड ॲड्रेस अँड डेटा बस. सो इट कॅन बी यूज टू कॅरी लोअर ऑर्डर 8 बिट ॲड्रेस ॲज वेल ॲज दी डेटा. त्यानंतर 20 नंबरची पिन आहे विद्यार्थी मित्रांनो ती ग्राउंड रेफरन्स असते. त्यानंतर 21 ते 28 जी आहे विद्यार्थी मित्रांनो A8 ते A15. दीज आर दी ॲड्रेस बस यूज टू ॲड्रेस मेमरी लोकेशन. त्यानंतर 29 ते 33 बरोबर S0 अँड S1. दीज आर दी स्टेटस सिग्नल इशूड बाय मायक्रो प्रोसेसर टू आयडेंटिफाय दी व्हेरियस टाईप ऑफ इन्स्ट्रक्शन. त्यानंतर 30 नंबरची जी पिन आहे विद्यार्थी मित्रांनो ALE, इट कॅन बी ॲड्रेस लॅच इनेबल सिग्नल. त्यानंतर 31 नंबर RD म्हणजे ॲक्टिव लो सिग्नल रीड ऑपरेशन. WR म्हणजे ॲक्टिव लो सिग्नल राईट ऑपरेशन. 34 नंबरची आउटपुट पिन येते. त्यानंतर 35 नंबर रेडी सिग्नल इंडिकेट दॅट डिव्हाइस इज रेडी टू सेंड ऑर रिसीव दी डेटा. इफ रेडी इज लो देन CPU हॅज टू वेट फॉर रेडी टू गो हाय. त्यानंतर 38 नंबरची पिन आहे होल्ड. दिस सिग्नल इंडिकेट दॅट अनदर मास्टर इज रिक्वेस्टिंग यूज ऑफ द ॲड्रेस अँड डेटा बस. त्यानंतर 39 नंबरची पिन विद्यार्थी मित्रांनो HLDA म्हणजे होल्ड
होल्ड एक्नॉलेजमेंट, त्यानंतर 40 नंबरची पिन आहे VCC, VCC इज टू बी कनेक्टेड टू प्लस 5 होल्ड पॉवर सप्लाय ॲक्युम्युलेटर. त्यानंतर ॲक्युम्युलेटर बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, इट इज अ 8-बिट रजिस्टर दॅट इज अ पार्ट ऑफ ALU. रिझल्ट ऑफ एनी अर्थमेटिक ऑर लॉजिकल ऑपरेशन इज स्टोर्ड इन द ॲक्युम्युलेटर. फ्लॅग रजिस्टर विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत D0 to D7, बरोबर टोटल 8 फ्लॅग रजिस्टर आहे. D1, D3 and D5 आर नॉट यूज्ड. ॲड्रेस बस काय विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप ऑफ दी 16 लाईन जनरली A0 to A15. ॲड्रेस बस इज युनिडिरेक्शनल बिट्स फ्लो इन वन डिरेक्शन फ्रॉम मायक्रोप्रोसेसर टू द पेरिफेरल डिव्हायसेस. डेटा बस इट इज अ ग्रुप ऑफ 8 लाईन्स यूज फॉर द डेटा फ्लो. ठीक आहे, मल्टिप्लेक्स विथ द ॲड्रेस बस. दीज लाईन्स आर बाय डिरेक्शनल डेटा फ्लो इन बिटवीन डिरेक्शन बिटवीन दी MPU मेमरी अँड पेरिफेरल डिव्हायसेस. त्यानंतर कंट्रोल बस. विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही आपण कम्पेअर करणार आहे, ॲड्रेस बस, डेटा बस आणि कंट्रोल बस. बीट किती विद्यार्थी मित्रांनो, ॲड्रेस बसमध्ये 16 बीट, डेटा बेसमध्ये 8 बीट आणि कंट्रोल बसमध्ये 8 बीट यूज करतो आपण. डिरेक्शन काय विद्यार्थी मित्रांनो, ॲड्रेस बस आणि कंट्रोल बसची युनिट डिरेक्शनल आहे, डेटा बसची बाय डिरेक्शनल असते विद्यार्थी मित्रांनो. फंक्शन काय आहे, A0 to A15 आणि डेटा बसचे D0 to D7 असतात. प्रोग्रॅमिंग ऑफ द 8085, ॲड्रेसिंग मोड इन द 8085. इन्स्ट्रक्शन यूज टू ट्रान्सफर डेटा फ्रॉम वन रजिस्टर टू अनादर रजिस्टर, फ्रॉम मेमरी टू रजिस्टर अँड फ्रॉम रजिस्टर टू मेमरी विदाउट एनी अल्टरनेशन इन द कंटेंट. ॲड्रेसिंग मोड इन 8085 इज क्लासिफाईड इन टू 5 मोड. विद्यार्थी मित्रांनो आपण हे बघा, पहिला मोड असतो विद्यार्थी मित्रांनो इमिजिएट ॲड्रेस मोड असतो. त्यानंतर सेकंड विद्यार्थी मित्रांनो रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, तिसरा आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, त्यानंतर चौथा आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, त्यानंतर पाचवा आहे इम्प्लाइड ॲड्रेसिंग मोड, लक्षात ठेवा. त्यानंतर टायमिंग इन द 8085, इन्स्ट्रक्शन सेट ऑफ 8085. अँड इन्स्ट्रक्शन इज अ बायनरी पॅटर्न डिझाईन इन साईड अ मायक्रोप्रोसेसर टू परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन. एंटायर ग्रुप ऑफ इन्स्ट्रक्शन दॅट मायक्रोप्रोसेसर सपोर्ट इज कॉल्ड द इन्स्ट्रक्शन सेट. 8085 यूजेस टोटल 246-bit पॅटर्न टू परफॉर्म इन्स्ट्रक्शन सेट. दिस 246 पॅटर्न रिप्रेझेंट ओनली 74 इन्स्ट्रक्शन. इन्स्ट्रक्शन सेटचं एक एक्झाम्पल घेतलं विद्यार्थी मित्रांनो, नोमॉनिक, हेक्स कोड आणि कमेंट. ऑफकोट विद्यार्थी मित्रांनो MVI म्हणजे मूव, ऑपरेंट काय B2A, हेक्स कोड काय 47H, म्हणजे याचं काय की मूव डेटा इमिजिएटली फ्रॉम A to B, कळालं. इन्स्ट्रक्शन फॉर्मॅट नोमॉनिक, न्यूमॉनिक फॉर इच इन्स्ट्रक्शन इज युजली ग्रुप ऑफ द लेटर दॅट सजेस्ट दॅट ऑपरेशन परफॉर्म. ऑपकोड म्हणजे काय, ऑपरेशन टू बी परफॉर्म. ऑपरँड म्हणजे काय, डेटा टू बी ऑपरेटेड ऑन. एव्हरी इन्स्ट्रक्शन हॅज टू पार्ट्स, टास्क टू बी परफॉर्म, ऑपकोड, डेटा टू बी ऑपरेटेड, ऑपरँड. इन्स्ट्रक्शन टाईप्स कोणकोणते आहे विद्यार्थी मित्रांनो 8085 मध्ये, डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, अर्थमॅटिक इन्स्ट्रक्शन, त्यानंतर लॉजिकल इन्स्ट्रक्शन, त्यानंतर ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन आणि कंट्रोल इन्स्ट्रक्शन. विद्यार्थी मित्रांनो मायक्रोप्रोसेसर 85 फॅमिली मेंबर, इथे वेगवेगळे आपण मायक्रोप्रोसेसरचे हे घेतलेत, IC नंबर घेतले. 8155 फंक्शन काय, इंटरफेस डिव्हाइस, इनपुट आउटपुट पोर्ट्स अँड टायमर. 8235 अर्थमॅटिक प्रोसेसिंग युनिट. 8232 काय विद्यार्थी मित्रांनो, फ्लोटिंग पॉईंट प्रोसेसर आहे. 8237 DMA डायरेक्ट मेमरी ॲक्सेस कंट्रोलर. 8251 काय विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिकेशन कंट्रोलर. 8253 काय, प्रोग्रॅमेबल इंटरवल टायमर. 8255 काय विद्यार्थी मित्रांनो, प्रोग्रॅमेबल पेरिफेरल इंटरफेरन्स. 8259 काय विद्यार्थी मित्रांनो, प्रोग्रॅमेबल इंटरप्ट कंट्रोलर. त्यानंतर 8271 कीबोर्ड डिस्प्ले कंट्रोलर. आणि 8295 काय, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर कंट्रोलर. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोप्रोसेसरला शॉर्टमध्ये स्टडी केलं आहे, कृपया हा व्हिडिओ 2-3 वेळेस बघा आणि जे की इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या डायरेक्ट डोक्यात किंवा मगअप करण्याचा लक्षात ठेवा. तसेच RTO AMVI आपण जे पाठीमागे क्वेश्चन विचारले होते त्यावरही आपण विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तसेच कृपया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल. तसेच कृपया कोणाला डाऊट असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपण आपला डाऊट विचारू शकतात. तसेच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली विद्यार्थी मित्रांनो, त्या टेलिग्राम चॅनलला आपण जॉईन करून आपण वेगवेगळे MCQची प्रॅक्टिस करू शकतात.